सीताफळाच्या झाडाबद्दल थोडी माहिती देतो. कोणत्या फांदीला माल येईल आणि कोणती फांदी वॉटरशूट म्हणजे मर फांदी आहे का ज्या फांदीला माल येणार नाही. आता 3 वर्षाचं झाड आहे साहेब, त्यासाठी ऑलरेडी अख्खं झाड आपल्याला क्लिअर करायचं आहे. त्या अगोदर खोडापासून उन्हे बुरशी मावा कीट होऊ नये त्यासाठी पहिलं खोड साफ करायचं, कमीत कमी ते 1.5-2 फूट. त्यानंतर थोडं नियॉन किंवा चुना हे मिक्स करून लावायचं, जेणेकरून बुरशी मावा हे वर चढणार नाही किंवा काही होणार नाही. ही फांदी आहे माल फांदी, ही जी फांदी आहे ती मर फांदी. ह्या फांदीला फळ येणार नाही, त्यासाठी जी फांदी झाडाच्या मुळापासून फुटते ती असते वॉटरशूट, त्याला फळ येत नाही, ती फक्त खत आणि खाद्य खाणारी फांदी असते. कुठल्या प्रकारच्या फांद्या काढायच्या आणि ठेवायच्या? आता ही जी पेन्सिल काडी आहे त्याला कमीत कमीत 2 वर्ष लागतात फळ येण्यासाठी, तर ही फांदी फळासाठी तर ह्या फांदीला काढून टाकायची आणि ही फांदी डेव्हलप करायची, जेणेकरून ह्याला फळ येईल मोठ्या प्रकारचं. तर ह्या फांद्या काढायला आवश्यक आहे जेव्हा फळ येतं तेव्हा ह्या फांद्या त्या फळाला घासू नये, काळं पडू नये, डाग पडू नये, त्यासाठी ह्या काड्या आणि ह्या पेन्सिल काड्या जरा जास्त मारायच्या आणि माल फांद्या जरा मोठ्या, जेणेकरून ह्या फांद्यांना फळ येते आणि ह्या फांद्या अन्न खाणाऱ्या. किती प्रकारच्या छाटण्या असतात? छाटण्या असतात 3 प्रकारच्या. रप मारली, झाड भुंड करले, भुंड केलं की त्याला मोठा फळ येतो कमीत कमी 1 किलोच्या पुढं, आणि मीडियम छाटणी केली की 1/2 किलो 1/4 किलो, आणि जेव्हा आपण स्टॉप छाटणी करतो किरकोळ अशा त्याला येतं 100-200 फळं, ती असतात पावशेरच्या, पावशेर हातपाव एवढे एवढे मोठ्या गोट्या असतात. त्यापेक्षा महत्त्वाचं असतं झाड मिडियम किंवा गुंड करायचं, त्याने आपल्याला फळ चांगलं भेटतं, 1/2 किलोच्या वर 1 किलोच्या वरच फळं येणार. त्यासाठी रासायनिक खतं, शेणखत, पोटॅक्स असो, आणखी दुसऱ्या पद्धतीची खतं असतात त्यांना मिळणं गरजेचं. जेव्हा आपण छाटणी करतो त्यानंतर 8 दिवसांनी हे खाद्य चाळण, चाळण महत्वाचे असते, कमीत कमी चाळण करायची ते 2 फूट सोडून. 3 वर्षाच्या ज्या अन्न शोषण करणाऱ्या मुळे असतात त्या कमीत कमी 2-3 फूट लांब गेले असतात झाडापासून. तर काही लोक काय करतात झाडाच्या खोडालाच आळं करतात आणि खाद्य टाकतात, त्या काही त्या अन्न शोषण करणाऱ्या मुळापर्यंत पोहोचत नाही, त्या खोडालाच राहून हे शिल्लक राहतं. त्यासाठी कमीत कमी 2-2.5 फूट लांब घ्यायचं आळं, नंतर खाद्य टाकून ते बुजून टाकायचं, जेणे त्या झाडांना पूर्णपणे कस भेटते. किती वेळ पाणी द्यायचं? पाणी आता जास्त असेल तर 8 दिवसाला, कमी असेल तर आपल्या 10 दिवसाला. आणि आता उन्हाळ्यात थोडी काळजी घ्यायची, आळं मोठं पाहिजे कमीत 2.5-2.5 फुटाचं, ते एकदा भरून टाकले कमीत कमी 8 दिवस झाडांना चालतं. रान बघून असतं, आता माळ रान असलं की 4 दिवसालाच पाणी द्यायचं, कळेगळे जी कळी येते माल येतो तो गळू नये. आणि उन्हाळ्यात शक्यतो थोडी लवकर छाटणी करायची नसते, कारण का झाड लवकर फुटलं तर उन्हाच्या ताणाने आणि पाण्याची हीट दोन एकत्र झाली की वारा आलं की ती कळी आपल्याआप गळून पडेल. त्यासाठी थोडं ताण द्यायचं झाडांना. 8 दिवसानंतर छाटणी झाल्याच्यानंतर 8 दिवसांनी आपलं खत चाळण हे झाल्याच्यानंतर पाणी सोडायचं आणि पाण्याला थोडी काळजी घ्यायची.
दोन मिनिटापूर्वी बघितलं होतं साहेब आपण मरफांद्या, जेणेकरून वॉटरशूट कितीतरी झाडाला दुप्पट होतं, मालफांद्यापेक्षा जास्त ते होतं. आता ते काढल्याच्यानंतर जे खाद्य औषध आपण खत टाकूया ते सगळं ह्या फांद्यांना मालफांद्यांना भेटेल, आणि तुमचं जे फळ आहे ते कमीत कमी 1 किलोचं येईल. एवढी ताकद आहे, झाडं नवीन आहे, आता असे 3 वर्षाची. जेव्हा खाद्य आणि औषध 15 दिवसाच्या त्यांना भेटेल, 1 नंबर फळ येईल, उन्हाची काही काळजी नाही. पाणी आपल्या कमीत कमीत 8 दिवसाला आपलं अलग फुल भरून सोडायचं. पण कधी फांदी छाटताना साहेब फांदी कधी एका शेजारी छाटताना, आता ही 4 फांदे एक आहे, जेव्हा फळ येईल जेव्हा फळ येईल तेव्हा फळ हितन हितच येणार, त्या फळांमुळे एकमेकांना दाटी होणार, त्यासाठी कधी छाटताना जिगजाट छाटायची, एक काढीला पुढं तर एक पाठीमाग, त्यासाठी हे 4 काड्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवल्यात. ही काडी मारायची, ही काडी मारायची, ह्या 2 काड्या मारल्यामुळं जो मालीन तो एक गुच्छा, जेणेकरून आपण गुच्छा म्हणतो झाडाचा बुंदा म्हणतो, तो तयार होणार नाही. तर ह्या फांद्याला माल लागला की ही फांदी इकडं कमीत कमीत 1 फूट वाढ होणार, नंतर फळ लागणार, जेणेकरून एकमेकांना फळ घासलं जाणार नाही. त्यासाठी कधी फांदी चाटताना शेजारी शेजारी 4 बोट अंतरावर फांदी नाही पाहिजे. नंबर सांगा तुमचा, 8007074393 हा माझा मोबाईल नंबर आहे. व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे आणि फेसबुक नंबर पण हाच आहे.